नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात परिसरातील बातमी. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी अखंड हरिनाम सप्ताह समारोप कोर्टा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या ठिकाणी संपन्न झाला. अखंड हरिनाम सप्ताह कोर्टा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील समाप्तीचे महाप्रसाद सौ कविता जयवंतराव बोंबले यांच्यातर्फे संपन्न. सौ कविताबाई जयंतराव बोंबले दत्तनगर गोकुंदा किनवट यांच्यातर्फे महाप्रसाद हजारो संख्येने यावेळी काल्याच्या कार्यक्रमाला बऱ्याच संख्येने भक्तजन उपस्थित होते. श्री जयंतराव फकीरराव बोंबले यांनी आपल्या भाषणामधून म्हणाले की माझ्या सर्व आदिवासी बांधवांनो, व्यसनमुक्तीसाठी मरेपर्यंत तुमच्या गावात अन्नदान देईन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तुम्ही दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका असेही भाषणात म्हणाले. आणि सौ कविताबाई बोंबले तुम्हाला अन्नदानात कमी पडणार नाही असे त्यांनी सांगितले. बोंबले परिवारांच्या स्वागतासाठी गावातील माऊली वाजत गाजत त्यांनी सप्ताहाच्या मंडपात नेले. स्वागत सत्कार या परिवाराचा गावातील लोकांनी केला. मग या संसारामध्ये आता सांगितलं की धर्म आहेच,
परंतु आपण जर मार्गाने चालू तर सुखही मिळते. तू काय म्हणे धावे धावे म्हणजे पळा कुठं पळा कुठं पळा कोर्ट्याने पळा कोर्ट्याने कोर्ट्याने काय कोर्ट्याने काला आहे तू काय म्हणे धावे मग तिथं काय होईल आपलं अखंड सप्त्याचे आमच्या गावाला लाभलेले महा अन्नदाते श्री भोंगले साहेब हे आपल्या समोर चार शब्द सांगतील अशी त्याची कोटा वाशियातर्फे विनंती. आमचे प्रेरणास्थान हरिभक्त नारायण श्री मनोगत सर्व भगिनी मंडळ त्या कोरोना नगरीमध्ये गेल्या 7 दिवसापासून भागवताना काय होते कारण की बिना फळाशिवाय कोणीच कुठं जात नाही आणि कोणचं कार्य करत नाही. अखंड हरिनाम सप्ताह कोस्तायतील तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ. आपण काय शिकलेले नाही फक्त दोन गोष्टी बोलतो आणि कशासाठी बोलतो फक्त तीनच मिनिट बोलतो माऊली. अखंड हरिनाम सप्ताह कोर्टेतील सर्व माझे गावकरी बांधवांनो आणि माऊलीनो आमच्या कविताबाईंचं इथं पाऊल पडायचं होतं. खुले महाराज तुम्ही सांगल्याबरोबर आमचा हृदय भरून आला. माननीय आमचे माजी आमदार साहेब गावकरी मंडळी उमरखेडचे आमदार साहेब आम्ही 7 गाव अन्न दान घेतले त्या कविताबाईन आणि खुले महाराज तुम्ही जे बोलत होते शब्द आमचे पंढरीनाथजी ठाकरे आहेत. आम्ही मुबूरला काल्याचं जेवण दिलं दहीगावला दिलं बोरगावला दिलं हिमायत तालुक्या तालुक्यामध्ये दिलं आणि लास्टला ते खरवडे महाराज घेतले होते त्या माध्यमातून सांगतो माऊली. खुले महाराज आमची तर माय 11 लेकराची होती. ओ 11 लेकराची 11 लेकर सगळे पिणारे खाणारे होते. ज्या वेळेस 1989 ला कविताबाईचं लग्न झालं त्या वर्षी सॉरी नाही पिकत होता पंढरीनाथजी ठाकरे भाऊजी आणि या गावातले 27 नाव मुकपाट आहेत पण नाव घेतलं तर आणि सगळ्यांना रागी. जोपर्यंत तुमचा सत्ता किती वर्ष देवायला देतोय महाराज मोठे साहेब किती वर्ष आहे सत्ता अरे 3 वर्ष आहे काय तुम्ही जर सगळ्यांना दारू जर सोडली तर कविताबाई तुम्हाला मोरपर्यंत सत्याला दान देतो. फुले महाराजांना सांगितलं पुण्याचं पाणी पडत असताना माळी घातले अरे माळी तर घातल्या मी बी दारू पाडत होतो खरा ते जावाय तुम्ही आहे तर माहित आहे राणा महाबुरबाचा हो. थोडे महाराज माझं गाव धनसळ आहे पहिलं माझ्या आजीची 3 पिढ्या होती. मी माळगाव बोरगावला गेलो माळबोरगावहून किनोटला आलो किनोटला दान देता वेळेस ज्या वेळेस माझी लक्ष्मी तुम्ही म्हणलेच नाही माय बापाच्या पाया पडा अरे माझी बायको चिखला पाण्याचा संसार होता हे माऊली दोन दरच उठलं की पाया पडत होती पण मी लोकांचे लाकडं खोडत होतो माऊली लाकडं मला गर्व आहे माझ्या आदिवासी समाजावर. आदिवासी बांधवांना तुम्हाला एकच नंबर विनंती आहे अरे किती करोडपती राहू द्या पण आपला लेकरा दारूच्या येशामध्ये जाऊ देऊ नका माऊली जाऊ देऊ नका. अरे आमच्या गावात बरेच मालकरी झाले पण तुम्हाला सांगितलं आमच्या सोबत आलेले हिमायतनगरहून हे तात्कळवाडीचे पुणेरावजी पाटील आहे खंडूजी अमोरे आहे प्रत्येक गावामध्ये मी हेच सांगतो माझा समाज खाली दारूच्या भिड्याच्या खऱ्याच्या इष्टामध्ये मुक्त झाला पाहिजे यासाठी मला गॅरंटी आहे माऊली. कारण हे अन्नदान काय हो कविताबाईला मी विचारतो भोंगलेबाई किती वर्ष द्यायचं होता हसली म्हणून मी सांगतो जोपर्यंत कोट्याचा जो सप्ताह होईल तोपर्यंत कविताबाई कोणत्याच गोष्टीला तुम्हाला कमी पडू देणार नाही. आणि मी काही तेवढा शिकलेला नाही आमच्या गावचे सर्व किरवले पापुते देवताळे मामा
पोटेजी आहे, खुडेजी आहे, शिदानवाल आहे, अमोरे आहे, बरेच काही मंडळी आहे, नाव घेतलं सगळ्याला भरकाळीजी रागील. त्यासाठी पंढरीनाथ साखरे भागवती वाजवता मावली. एकदा या महिला मी पहिली वेळ बघायलो, मला ते तेलावर बोलता येत नाही. का बोलता येत नाही सांगतो. अरे मी नाही का बारा लेकरा बघता एक पंचे फुलाबाई स्वर्गवरती फकीरा बोलले. तिनं म्हणले की बाबा हे पाच लेकरा बोलली, तूच एक लेकरू भाग्याचा मिळलो. काय झालं माई, मयाल बायकोच्या लग्नात फक्त 1500 रुपये हुंडा घेतला होता. त्या हुंड्यामध्ये खुले महाराज मी तर बिड्या पीत होतो, दारू पीत होतो, खाली 15 रुपयाची माळ माझ्या फकीराव शंकर बोंबळे यांना घातली. बाबा रे म्हणे तू तरी समाधान असाल. म्हणून मी सांगतो, अरे गावा गावामध्ये सांगतो, एका सगळ्याला माहित आहे. माझे सगळे गावकरी म्हणले हे तर काही नाही, फरक कभेमध्ये आमदार साहेब आम्ही तर काय आणि तुम्हाला सांगलंच नाही दान मुलं. या कविताबाईनं काय काय केलं ते मी सांगतो. अहो आम्ही तर दान दिलंच, पण त्या कविताबाईनं बिन एक रुपया ना शिकवता, एक रुपया ना दे करता, अरे एक चांगला मुलगा घडवला MBBS मारुती डॉक्टर बोंबळे सोलापूरला. मला गर्व आहे माझा मुलगा तर झाला, पण तुमचे सुद्धा मुलगा डॉक्टर इंजिनियर शिकले पाहिजे यासाठी सांगतो. आणि आता सुनाचा विषय काला का माय आई सुना राहिली की मला बी दोन सुना आहेत. दोन सुना आहेत, एक तर गरीबाच्याच खर्चात बिगर हुंड्याचा केला भोले मला, बिगर हुंड्याचा केला. एक डॉक्टरीन आहे आणि भाई काम पावचा युवा आहे, एक रुपया नाही घेतला. सुना आमच्या पाया पडतेत माऊली. यासाठी म्हणालो माझ्या मायबापानो, गोट्याची धोताळे मावा पोटेजी खरोजेजी आमलेजी, आमचा सगळा समाज आहे इथं आदिवासी समाज. अरे तुम्ही काही मागा आम्ही कमी पडू देणार नाही, परंतु आमचा मान सन्मान केला. आमदार साहेब आम्ही काय तेवढे शिकलेले नाही, आमचे गुरु बरेच आहे. एक मराठी माणसा नाही तर साहेब पंडितजी ठाकरे भाऊजी आहे आमचा. बायकोला 20 रुपयाची साडी नव्हती हो साहेब. या माऊलीनं संसार खूप केला, कष्टात केला, खूप तकलीफ दिली, तकलीफ दिली म्हणून बाईच्या नावानं 7 गाव आम्ही 10 मध्ये घेतले भाऊ. कोणाला सांगतो मी, गॅरंटी ना देतो पण वॉरंटी मी देतो. का देतो, अरे सौ कविताबाई जेवणराव बोंबळे त्या बाईनं तर मला तर संसार चांगला केलाच. मी तर बिड्या फिड्या पितो, पण जागेवर मी आणलं. मी थोडा वेगळाच होतो, जरा वेगळा होतो, पिराला होतो. ठाकरे भाऊजीला माहीत आबेदाजी म्हणत होता, ते मूर्ती ठाकरे आहेत ना, भगवद्गीता वाचत होते. देवताळे मारा मोपूरला सत्याला आम्ही दान देणार. तिथं एक गुंडीजी खरोडे मला घटरा, त्याने म्हणले मग तुम्ही लय दान देता म्हणून. मी म्हणलं बा बायकोला विचारते, आजकाल नवरे बायकोला लय विचारतात ना. बायको म्हणे काय म्हणायचं नाही, किती दान जाऊ द्या. अरे आपण करायलाच कोणासाठी, ह्या माझ्या आदिवासी समाजासाठी. माझा आदिवासी समाज सगळ्या जर मालकरी झाला तर संसार तुमचा सुखात राहील माऊली, तुमचा संसार सुखात राहील. बरोबर आहे, काही चुकलं असेल तर माफ करा. जरा माझं जास्त बोलील फुले महाराज आहेत. दोन गोष्टी आमच्या सर्व कोर्टा येथील सर्व गावकऱ्यांना माऊलीला नम्र विनंती आहे. आमचे सर्व मीडियावाले सुद्धा आहेत कदमजी, सगळे TV वर चॅनल जाऊ दे. जरा दिल्ली पण जरा उठ उठ ना, जरा उठ. हे इकडे बाया बसल्या चॅनल वर घेणार काय राहिलं, हे सगळ्या मायाचे फुटू घेऊ दे ना. अरे आमचे खुले महाराज तुम्हाला कशासाठी सर्व मुक्तीसाठी बोलले होते माऊली. खुले महाराज खरंच आहे आमच्या गावच्या बऱ्याच आल्या पाहिजे, 100 एक आलेले आहेत. यासाठी अखंड हरिनाम सोपता मावळगोळा तर दिला, परंतु कोर्टा येथील सर्व आमचे माझा मान माझ्या बायकोचा मान सन्मान केला याबद्दल मी अभिनंदन करतो. दोन गोष्टी माझ्या वाकड्या गेल्या असेल याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.